ओबीसी साठी वसतिगृह नाहीत, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची जी आहेत बिल्डिंग खाली करून देण्यात आलेल्या आहे. 10-11 हजार कोटी वाटलेले आहेत. ओबीसी महामंडळ आज एवढ्या वर्ष त्याच्या अगोदर पासून आहे, 1000 कोटी रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. जय हिशोब. तुम्हाला नाही म्हणता अरे घ्या ना, तुम्ही पण घ्या, पर आमचं काय द्या ना. त्यावेळेला नाकं मोडू नका कोणी, सांगण्यासारखं खूप आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 21 हजार, विद्यार्थ्यांना एकूण 10,554 कोटी रुपये देण्यात आले. द्या, आमचा पण विचार करा, हेच तर मला मी सांगतोय. ते राहिलं बाजूला, परत घुसायचं चाललंय. उपोषण केलं, काय झालं, पोलिसांचा लाठीचार झाला. ऐका मी काय बोलतो, शांततेने ऐका. आणि महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय काय झालंय. पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण 70 पोलीस 70 महिला पोलिसांसहित ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये, दगडाचा मार खाऊन जखमी झाले. काय झालं, याला उठवायला अगोदर गेले, हे म्हणलं मी जरा झोपलेलो आहे नंतर या. पोलीस काय गेले, ऐका आता, सगळी तयारी याने करून ठेवली तोपर्यंत गच्चीवरून. खूप महिला होत्या म्हणून त्यांना समजण्यासाठी महिला पोलीस आल्या तिथे, त्यांना पण आणलं. आणि जसं त्याला त्यांनी विनंती केली, बाबा चला आता तुमची तब्येत फार वाईट आहे, आपण हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. दगडाचा मारा सुरू झाला प्रचंड, पटापट पोलीस पडले जमिनीवर. 70 पोलीस काय पाय घसरून पडले का? कोणी मारलं त्यांना? हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड आहे. एवढंच नाही, या राज्यामध्ये जे आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष श्री चाकणकर असतील, निलमताई गोरे असतील, आणखीन कोणी महिला असतील, या इकडं त्या महिला पोलिसांच्या घरी जा, तुम्हाला पत्ते आम्ही देतो. काय त्यांच्यावर बिटली, त्यांना त्यांच्याकडून वदवून घ्या, काय झालं ते सांगतील तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे दुसऱ्या त्या मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवलं, आणि तुम्ही आमच्या पोलिसांच्या लाज नाही वाटली तुम्हाला? हे सगळं झाल्यानंतर पोलिसांनी मग लाठी चार्ज केला. आमचं राज्य करते काय सांगायचं, ताबडतोब हे असं का. एक दिवस आलं तुमच्या टीव्हीला बिव्हीला आलं, सगळं आलं, परत सगळं बंद झालं. पोलिसांची बाजू आलीच ना, एकच बाजू आली की पोलिसांनी लाठी चार्ज केला. अरे पोलिसांवर हल्ला झाला, महिलांवर त्यांच्या हल्ला झाल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, करायचं काय? हे यांचं राज्य आमचंच राज्य, पण कसं आहे, लष्कर भी तुम्हारा सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. इस दौर के फरियादी जाए तो जाए कहा, अरे राज्य भी तुम्हारा है और दरबार भी तुम्हारा है. आणि मग
पुढे ऐका, हा लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन पळून झोपले. यांना हे आंबडचे आमचे मित्र टोपे साहेब दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब त्यांना घरातून घेऊन आले 3 वाजता रात्री. म्हणले बस तिकडे पवार साहेब येणार आहे आणि मग पवार साहेबांना पण यांनी आणलं. पण यांनी पवार साहेबांना हे नाही सांगितलं की हा लाठीचार्ज का झाला. पवार साहेबांना आज सुद्धा आम्ही एक उत्कृष्ट जे आहे प्रशासक म्हणून समजतो. त्यांना जर हे दाखवलं असतं आणि हे प्रकार इथे झाले तर वेगळा प्रकार वेगळा आज मुद्दा निर्माण झाला असता. आज ही सहानुभूती जी गेली आहे मराठा तरुणांची ती गेली नसती. यात चूक अनेकांची आहे. दोषी नावाचा जो कोण एसपी आहे त्याची सुद्धा चूक आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होते माझे पोलीस एवढे रस्त्यावर जखमी होऊन पडले असताना त्यांच्या अंगावर हात टाकले असताना मी काय करू शकतो. त्या पोलिसांचं तोंड बांध. मी फडणवीस साहेबांना सांगितलं विचारलं तुम्ही होम मिनिस्टर आहात तुमच्याकडे सगळी माहिती आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत माझ्या पोलिसांवर अशा तिथं मारहाण झाली मी सहन करू शकत नाही. हे असं असं झालं. राज्याच्या पुढे देशाच्या पुढे हे खरं चित्र आलं नाही. उलट पोलिसांना सस्पेंड होम मिनिस्टरच माफी मागावला गुन्हे मागे घेतो किती लांबून चालन करायचं याच हिम्मत वाढली. पोलीस पण विचार करायला लागले अरे आम्ही काही करायला गेलो आमच्यावर हल्ले. आम्ही उत्तर दिलं सस्पेंड गुन्हे मागे जाऊ द्या बीडमध्ये काय व्हायचं ते होऊ द्या काय करतात ते करू द्या. काय झालं प्रकाश सोळंके आमदार त्याने एवढंच म्हटलं होतं की अरे काय 2-3% फक्त लोकांचा फायदा होतो रे आरक्षणात तुम्ही जरा शांत राहा. झालं त्याच्या घरी एक गेले 2 दरवाजे. पहिला दरवाजा तोडला सगळा ऑफिस आणि गाड्या जाळल्या. हाता सगळीकडे सगळ्या ठिकाणी पेट्रोल बॉम्ब तयार कोयते तयार चॉपर तयार हे जे फरशा खालच्या उखडण्यासाठी पहारी तयार सगळ्या गोष्टी. 2-2, 4-4 लोक गेले तर प्रकाश सोळंकेच्या ते जाळलं. दुसरा दरवाजा तोडला तिकडे हल्ला झाला. आम्ही स्वतः भेट दिली का अरे कोयते चॉपर काय काय नाही तिथे सापडलं पेट्रोल बॉम्ब सगळीकडे पेट्रोल बॉम्ब होते सगळीकडे. आणि एकच ग्रुप नव्हता अनेक ग्रुप होते. कोड नंबर देण्यात आले होते कोड नंबर 1 नंबर प्रकाश सोळंके 10 नंबर अमुक अमुक हॉटेल त्या सुभाषरावच 21 नंबर जयदत्त क्षीरसागर 25 नंबर आणखी अमरसिंग पंडित कोड नंबर त्याच्यावरून चालायचं. कुठे 1 नंबर झाला चालला आता 10 नंबरवर अरे काय हा सगळे तयार बरं या याचा हॉटेल त्या सुभाषरावचा 10-15 किलोमीटर लांब ना शहरापासून. पर तो काय काय आमदार आहे काय आहे तो ओबीसीचा एक कार्यकर्ता तो माझ्यासमोर 11:30-12 मंत्रालयात माझ्या चेंबरमध्ये बसलेला होता. आणि ते मी टीव्हीवर पाहिलं अरे अरे सोळंके साहेबाचं घर पेटवलं रे यांनी आणि भडका उडालेला पाहिला. तो पण उभा राहिला म्हणलं हो साहेब हे सोळंके साहेबांचं काय. मी स्वतः फोन केला त्या एसपीला प्रकाश सोळंकेवर हल्ला झाला घरावर. दुसरा नंबर हा सुभाष रावचा राहणार आहे तुम्ही संरक्षण द्या. सुभाष राऊतला म्हटलं तू जा. 4 वाजता बघतो तर सुभाष राऊतचं हॉटेल ढणढणा पेटलेलं आहे.
फरशा सुद्धा उखडल्या. एक बल्ब ठेवला नाही. राख रांगोळी हा शब्द म्हणजे काय तो त्या दिवशी मी पाहिला. राख रांगोळी म्हणजे काय काय चुक. नंतर कुठे त्या संदीप क्षीरसागर पवार साहेबांच्या बरोबर आहे सध्या राष्ट्रवादीचे चांगले हरून राहते. दोन तीन माळ्याचं त्याचं ऑफिस खलास. त्याच्या शेजारी जयदत्त क्षीरसागर शिक्षण संस्थेचं तीन चार माळ्याचं ऑफिस राख रांगोळी. आणि पुढं पुढं त्या जय याच्या घरी गेले. कोणाच्या राऊतच्या घरी गेले. त्याला बाहेर काढा आमचा हवाली करा. त्याच्या बायकाने गोंगाट केला. सगळ्या गल्लीतल्या महिला आल्या पुढं आणि उभ्या राहिल्या. तेव्हा ते वाचले तिथून निघाले. जयदत्त क्षीरसागरच्या त्या घरावर गेले. जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर तिथेच राहतो. योगेश क्षीरसागर तिथेच राहतो. सगळ्यांच्या महिला सगळ्यांची मुलं बाळ तिथेच राहतात. पेट्रोल बॉम्ब फेकले. गाड्या धडधडा पेटल्या. धुराचे लोट सुरू झाले. दूर घरात शिरला. त्यांची पण लेकरं बाळ होती होती. ते कळना काय करायचं काय करायचं. महिला एक तर महिला पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर काय करायचं. ह्या पोरांचं काय करायचं. धुराने सगळा बंगला भरला आणि आता आतमध्ये येतील. बरं तर घर काकूपासून तीन चार वेळेला खासदार झाल्या. त्यांची जयदाची आई भिंती मोठ्या. त्या भिंतीच्या पलीकडे पण जाता येईना मागच्या दारावर. शेवटी खुर्च्यांवर उभ्या राहिल्या त्या महिला. ऐका त्या लेकरांना त्यांच्या मुलांना पाय धरून वरती केले असे. आणि पलीकडच्या बाजूने मुसलमान बांधव चढले त्यात त्याच्यावर त्या भिंतीवर. आणि त्यांनी त्या मुलांना त्या लेकरांना ओढून घेतलं आणि घरी जाऊन सुखरूप ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वकीयांची घरं जाळायलाच मला सांगितलं. स्वतःच्या आया बहिणी पेटवायला तुम्हाला सांगितलं. काय याची चौकशी होणार कधी होणार. हे दुःख जे आहे ना आमच्या मनामध्ये आहे.